नाही बाप, तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत, त्यांनी उधार दिले ते मला, त्यांनी नाव काढलं नाही म्हणून मी विसरून जायचं असं नसतं ना. त्यांचं देणं डोक्यावर ठेवून अकॅडमी काढणं मला काही पटत नाही आहे. बाकी सगळ्या गोष्टी ठीक असत्या नाही तर मी स्वतः बापूंकडनं वेळ मागून घेतला असता. आता वेळ काढण्यात काही हाशील वाटत नाही मला. लवकरात लवकर बापूंचे पैसे देईन आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होईन एवढंच आहे. मग सांगन त्यांना का मला आयुष्यभर साथ पाहिलं तिकाची. आणि काही झालं तरी हे लग्न मी मोडणार नाही म्हणजे नाही. सॉरी अप्पा, मजबुरी आहे माझी आणि जमीन विकण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही माझ्याकडं. नाथा, तू आहे ना नात आणि या वार यागळ ठेवायला पाहिजे. म्हणजे बाकी काही का असना, पण आव्यानं पैसे तर परत केले पाहिजे का नाही. आहे, आपली पोरगी आली ना आपल्या घरी, बस झालं, त्याच्याकडून आता मला काय बी नकोय. आजी, तुझे पैसे तू जिंकणार रे, परत मिळवणार रे, तुला कोणी अडवू शकत नाही. बरोबर आहे, नाथा मागणार नाही पैसे. आता मला बोललंच पाहिजे. जाते काय तो तुकडा पाडूनच येते. यावर केलंय ना नात्याचं त्यानं, जाते सांगते ना त्याला यावर काय असं होतं ते. काय झालं आजी, एवढं सगळं करून वरमालाच विचारितो का काय झालं. सॉरी आजी. काय ठरवलंय तू लतीबद्दल? लतीचं काय करायचं ते ठरवायला आम्ही समर्थ आहे. तू नाथाच्या पैशाचं काय ठरवलंय ते मला सांग. थँक्यू. म्हणजे? नाही, तू स्वतःहून विषय काढला बरं वाटलं मला. या वाराच बोलणं हे काही का असना, बोलली तर तू मायाशी. तू नात्याचा व्यवहार केला, आता मी व्यवहाराच नातं करते असं समज. तसं तर तसं, एवढं बिल आहे माझ्यासाठी. बापूंच्या पैशासाठी प्रयत्न चालू आहे माझा आजी. प्रायोरिटी आहे माझ्यासाठी बापूंचे पैसे. त्यांनी कधी तगादा नाही लावला पण मला बी कळायला पाहिजे ना, आणि कळतंय. त्या पैशाच्या नावानं आंघोळ केली आहे त्यानं, तो नाही विचारणार कधी तुला. तू नात्याचा व्यवहार केलाय आणि साबार परत केली लतीला. मी फक्त म्हणलं आजी, परत नाही केली, इच्छा बी नव्हती माझी. म्हणला ना पण. तो मूर्खपणा होता आजी, पण पैशाचा व्यवहार मी विसरलेलो नाहीये. म्हणजे? बापूंचे पैसे मी एका महिन्यात परत देईन. माझ्या अकॅडमीची शपथ.